पण पावसात थोडं मजा वाटते, हिरवंगार वातावरण असतं. हाय. तो आता बिचारा चाललाय त्याच्या इथे. मासे पकडताय का? नमस्कार सर्वांना आणि परत एकदा स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आज मी चालली आहे वांद्रे लेकला. मला म्हणजे माझा फर्स्ट टाईमच आहे वांद्रे लेकला जायचं. आणि ते कसं जायचं, विरार किंवा बाईकने, बाय रोड, बाय ट्रेनने, ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगत जाईल. तर आता आम्ही जातो तिथे आणि आज नशिबाने पाऊस पण नाही आणि आम्ही आज काहीच आणलं नाही, छत्री वगैरे रेनकोट पण काहीच आणलं नाही. तर आता बघूया चला. आणि रोड पण खूप छान आहे, त्यामुळे असं असं आम्ही जेव्हा आता जातो आहे रोडने तर काय असं वाटतच नाही की आम्ही ट्रॅव्हल करतोय, नाही तर मुंबईला फुल खड्डे खड्डे असतात. अजून आम्हाला लागणार आहे अर्धा तास, आता बघूया. आणि आम्ही आता जेव्हा घरातून म्हणजे विरारवरून लागतं एक तास बाय रोड, बरोबर. आणि इथं आपण बाय रोडच जाऊ शकतो ना, बाय रोडच, किंवा तुमच्याकडे काय स्कूटी, तुमचं काय व्हेइकल्स असेल ना त्यानेच तुम्ही येऊ शकता. वांद्रे लेकला जाताना इथे टोल नाकासुद्धा लागतो आणि या टोलनाक्याचं नाव आहे खानिवडे टोल नाका. आणि अजून इथून तुम्हाला लागणार आहे 25 मिनटं जायला. आम्हीसुद्धा आता जातो आहे तर आम्ही माझ्या नवऱ्याने हेल्मेट वेअर केलं आहे, तर तुम्ही बाईकने जात असाल तर. खूप जोराचा पाऊस आला आहे, आता आम्हाला कुठेतरी थांबावं लागेल. थांबूया का? घर होती ते पण तिथे थांबूये थोडंफार. आम्ही काही झालं नाही आहे, मला वाटतं पाऊस लगेच जाईल कारण की ऊन पाऊस आहे. आम्ही थोडं एका प्लेसवर थांबतो मग नंतर जातो. आम्ही आता आलो आहोत वांद्रे लेकला आणि किती वेळ लागला आपल्याला, मला वाटतं एकच तास आम्हाला लागलं. आणि इथे तरी सध्या काही खायला नाही जिथे आलो आहे तिथे, पण गावात असे छोटे छोटे दुकानं आहेत जिथे तुम्ही वडापाव आणि नॉर्मली जे स्नॅक्स असतात ना, वेफर्स वगैरे, ते घेऊ शकता. आणि माझ्या बागे बघताय ते आहे वांद्रे लेक. आणि अजून पुढे आहे 15 मिनटं, तिथे पण आम्ही जाणार आहे. पण थोडंसं इथे छान वाटलं त्यामुळे मी आता थांबली आहे आणि बघते जरा खाली जायला मिळतं आहे का, रोड शोधतो. मी तर पहिल्यांदा आली आहे, तुम्ही किती आलात? मी तर खूप वेळ आलोय. खूप वेळ आला. मग इकडे काय काय अजून फिरण्यासारखं? फिरण्यासारखं असं नाही, म्हणजे वांद्रे लेक लेक बघायला भेटेल आणि थोडंसं वरती गेले की थोडंसं वॉटरफॉल वगैरे आहे. हा, मग इथे आपण फक्त पावसातच येऊ शकतो ना? हा, पावसाळ्यात चांगलं चांगलं वाटतं. ओके चला जाऊया खाली. पावसाने मस्त आम्हाला भिजवलंय, तरी पण थोडंसं खूपच जोरात आला होता आणि आता तो गेला आहे. मी जसं बोलली होती ना फक्त तो थोड्या वेळेसाठीच आला होता. आणि खूप छान वाटतं इथे, असं शांत आहे आणि खूप पब्लिकसुद्धा येते हळूहळू कारण की पावसाचा सीझन आहे, त्यामुळे लोक फिरायला येत असतात. थोडंसं असं जपून चालावं लागेल, पाऊस पण पडला आणि कसं शेवाळ पण सजतं मध्ये मध्ये. काश आम्ही इथे थांबलो असतो, मग भिजलो नसतो. मला माहितीच नव्हतं की इथे पुढे आहे. थोडं एक सेकंडसाठी आम्ही खूप भिजलो गेलो. खूप सारी पब्लिक तिथे खाली उतरली आहे त्या साईडून, पण आम्ही थोडं जरा त्यास तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो. इथे आहे ना जिथे आम्ही आता चाललो आहे, तर तिथे गावातले लोक कपडे वगैरे पण धुवायला येतात. आहे इथे रस्ता. निसर्गरम्य वातावरणात जर जायचं असेल तर तुम्ही इथे जवळपासच मुंबईच्या येऊ शकता. जसं आपण बीचवर तर जातच असतो, पण थोडंफार हे वेगळं असं मस्त गावच्या ठिकाणी आल्यासारखं वाटतं. आणि तुम्ही इथे फॅमिलीसोबत पण येऊ शकता, जसं पिकनिक वगैरे तुम्ही इथे करू शकता. बड्डे आता वरतीच एक बड्डे सेलिब्रेशन झालं आहे. आता बघूया, थोड्या वेळ आम्ही थांबतो इथे, थोडेसे फोटो काढतो आणि मग वर जाणार. वरती अजून काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. Bye.
पाणी थोडंसं पुढे आहे आणि पाण्यात एवढं आम्ही गेलो नाही आहे, कारण की खूप भीती वाटते आणि पाण्यात जाऊ पण नका, कारण की आपल्याला तिथे खोली वगैरे असं माहीत नाही किती खोल आहे ते. तर 2-3 मिनटं बसून आम्ही जातो वर, अजून तरी पाऊस पडला नाही आहे तर परत भिजणार, आता तरी सुकलं आता थोडंफार. साईडला चाललोय, वरती थोडं नंतर जाणार. जिथे बसलो होतो ना जे समोर तिथून सरळ खेकडा. वा पकडू का मी? मला एकदा पकडता. तो आता बिचारा चाललाय त्याच्या इथे. ऍक्च्युली माझा आता कॅमेरा आहे त्यामुळे मी पकडू नाही शकत. हे मी गाडलं कारण की भिजलो होतं आणि मेन म्हणजे ते खूपच हेवी आहे, भिजल्यावर अजून थोडं जड वाटत होतं म्हणून मी काढून टाकलं. आता स्कूटीमध्ये टाकणार आणि मग नंतर वर बघू. बाकी मस्त वाटतंय, काही पण बोला. भीती वाटते, एकटा बिलकुल नका येऊ, कोणाला तरी सोबत घेऊनच आहे कारण की पूर्ण सामसूम आहे इथे. अच्छा ओके, ते बंद आहे, आम्ही इथेच थांबलो होतो. पाऊस आला तेव्हा आणि खूप प्रमाणात भिजलो सुद्धा. हे बघा हे बंद ठेवलंय दालनी. आता आम्ही जातो थोडस वर आणि आपण खाणार कधी आहे? जाते वी आम्ही खाऊ. आता तर भूक लागली आहे पण इथे सध्या काही नाही आहे, त्यामुळे येताना प्लीज तुम्ही खायला घेऊन येत जा. अशा प्रकारे परत पाऊस स्टार्ट झालाय, मध्ये मध्ये येतोय आणि मध्ये मध्ये जातोय. आता आम्ही जातोय वर, आता वर बघूया काय काय बघायला मिळतंय. नाही तिथे जा, तिथे 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 तिथे. आम्ही ऍक्च्युली जिथे थांबलो होतो ना तर तिथून वर जात होतो पण आम्हाला नाही माहिती कुठे जायचं. आता आम्ही एका फ्रेंडला फोन केलेला तर तिथून वर नाही जायचं तर तिथून खाली जायचं आणि पावसाने खूप भिजवलंय बेकार प्रमाणात. असं मध्ये मध्ये येतो आणि मध्ये मध्ये जातोय. काकी ते वरती जायला हा रस्ता आहे का? नाही दे. मग कुठून आहे आता रस्ता? खालून. खालून म्हणजे खूप आतमध्ये का? नाही, दुकानात जाऊन फिरायचं. ओके ओके ठीक आहे सर. आम्हाला आता काकीने सांगितलंय की अजून थोडं पुढे. हा पण इथे होतं, एक मिनिट मी तुम्हाला दाखवते, दाखवलं नाही आहे. हे बघा हा जो गेट आहे ना, इथून सुद्धा वर जायला होतं पण आता त्या लोकांनी बंद केलंय. रस्ता थोडासा खराब आहे इथे धरणावर जाण्यासाठी. इथे असं खूप मोठी, आता पाऊस पण पडला ना, मस्त असं नदी भरली आहे. आता आम्हाला वर जायचं आहे, चला. मी तुम्हाला इथूनच दाखवते, परत नाही उतरत की नदीमध्ये जाऊन नाही आहे. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत धरणावर आणि तिथे होतं ते लेक होतं ना, म्हणजे तेच पाणी आहे इथे पण हे धरण आहे. भारी वाटते, पाऊस पडला ना त्यामुळे अजून मजा येते. हे बघा त्या साईडला पण आहे, इथे स्टार्ट होतं आहे. खूप जण याच्यामध्ये उतरत असतील आणि तिथे पब्लिक पण आहे. आम्ही पाण्यात उतरू की नाही बघूया, पुढे जाऊ जाऊया पुढे. हां हां हां. आणि ॲक्च्युली काय होत आहे ना, म्हणजे आम्ही व्हिडिओ बघून, तुम्ही व्हिडिओ किती बघायला बघितला ना तरी पण नाही कळत की कुठल्या रस्त्याने यायचं आहे. तर जेव्हा येत असाल इथे तर म्हणजे प्रत्येक इथे घरं तर आहेत, तर घरांमध्ये विचारा की काकी कुठे जायचं आहे, म्हणजे कुठला रस्ता आहे तिथे जायला, तर ते मस्त सांगतात. खूप मस्त गाईड केलं त्यांनी. आणि थोडीफार पब्लिक आहे, जास्त पब्लिक आली नाही, पण जेव्हा पावसाळा एकदम स्टार्ट होतो ना तेव्हा खूप सारं असे धबधबे वगैरे जातात आणि लास्ट लास्टला मध्ये जातच नाही. आणि आम्ही आलो आहोत लास्टला पाऊस संपायच्या आधी. ॲक्च्युली रस्ता तिथून आहे, ते बघा तिथून असं वर जाऊ शकतो. आता आम्ही पण बघतो कसं जायचं.
हाँ मला सुद्धा तेच वाटतं. या पुलावरून जाऊ शकतो आपण? आपण ती पायी आणि उतरलो ना तिकडनं. ओके हां ठीक आहे चालेल चला. ॲक्च्युली मग अशी तुम्हाला मी जी नदी दाखवली ना, तर नदीच्या इथून आम्ही त्या साईडहून गेलेलो ना, तर तिथे नाही जायचं आहे. तर जिथून आपण नदीला एंट्रन्स करतो ना तिथेच जायचं आहे. आणि हे लोक आता मला वाटतं मासे पकडतो. मासे पकडताय का? हात मासेच पकडतो ना आपण. पण एवढा फोर्स आहे तर हा तिथे पण लावलाय. आम्ही इथे जातो एवढा छोटासा पाऊल वाटाने वरती. आणि पाऊस पण पडला त्यामुळे खूप पाय एकदम हळूहळू टाकावे लागणारच, नाही तर आम्ही पडू शकतो. पडण्याची खूप भीती आहे. हे बघा इथे मस्त शेवाळं लागले. साधी चप्पल घालून नका येऊ, असे शूज ग्रीपवाले शूज वगैरे घालून या. वा इथून असं ना हे बघा हा पूल लागतो आपल्याला. इथे नाही जायचं, आपल्याला सरळ जायचं. हे बघा इथे ना उतार आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही एकदम हळूहळू उतरा. आणि इथे मस्त तुमचे फोटो येतील, खूप छान छान. आता ते थोडं ओलं झालं त्यामुळे आम्ही तिथे नाही बसणार आहे, आम्ही जातो वरती. आम्ही आता तिथून आलो इथे असं वरती येऊ शकता. आणि खूप मोठं धरण आहे, पाऊस पडतो आहे, वरती पण खूप काळोख झालं आहे. आवाज ऐकताय ना? भिजलो की सुकतो आहे आणि परत भिजतो आहे. बघा कॅमेरावर परत माझं एक मिनिट. जास्त पब्लिक पण नाही आहे. आणि मेन म्हणजे ना पाऊस पडतो पण इथं असं कुठे असं छत वगैरे असं काय नाही की आपण तिथे थांबू शकतो. झाडाच्या खाली पण थांबलं तरी पण ते भिजायलाच होतं आहे, त्यामुळे मग आम्ही भिजतो पूर्णच. घरी जाऊन बघूया काय होतं आहे. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, जबरदस्त छान वाटतंय ना. आणि जास्त पावसात नाही यायला पाहिजे ना. जरी तुम्ही छत्री आणली तरी ते भिजायला होणारच आहे, त्यामुळे जेव्हा पाऊस कमी किंवा नसेल तेव्हा या. पण पावसात थोडं मजा वाटते, हिरवंगार वातावरण असतं. आणि फोटोज मेन म्हणजे फोटोज व्हिडिओ छान येतात म्हणून लोक येतात मजा करायला. आम्ही आता इथे फोटो काढत होतो. हे बघा ह्या साईडला. आणि आपल्याला असं वाटेल की हे खूप स्ट्रॉंग आहे, पण हे स्ट्रॉंग नाही आहे. मी तुम्हाला दाखवते एक मिनिट. हे बघा ॲक्च्युली मी खूप बँड होत होती फोटो काढण्यासाठी. आणि इथे फुल हे झालं आहे, त्यामुळे प्लीज कृपा करून एकदम जोर नका देऊ. हे बघा फुल हलतं आहे ते, ठीक आहे. त्यामुळे इथे येत असाल तर गपचूप चांगल्या प्रकारे फोटो काढा. आणि जसं आलात तसं चांगले जा घरी, काही दुखापत करून नका जाऊ. आता आम्ही उतरतो आहे खाली, घरी जायला निघालो आहे. आम्ही खाली बिलकुल नाही गेलो, आम्हाला खूप भीती वाटते खाली जायला. पण छान वाटतं, वरती फोटो काढून झाले. आता बघू इथे खायला काय आहे का, म्हणजे मी तुम्हाला सुद्धा दाखवेन की ते खायची सुद्धा काही सोय आहे की नाही. खूप जण ना येताना चुकतात, आता आम्ही सुद्धा चुकलो होतो. तर जेव्हा आपण इथून येतो ते समोरच एक दुकान आहे इकडे. आणि हे तुम्हाला घर दिसेल, सिमेंटचं घर. इथे सुद्धा त्या काकीनं तुम्ही विचारलं तरी ते सांगू शकतात. आणि ह्या सिमेंटच्या घरापासून इथून सरळ आपण त्या डॅमवर जातो. आणि इथे डॅम आहे. आणि तसंच थोडंसं पुढे गेल्यावर लेक आहे. आता आम्ही जातो आहोत, बघू काय खायला मिळतं आहे का. हां आता मी तुम्हाला दुकानाचं नाव दाखवते की कुठल्या दुकानाच्या इथून तुम्ही लेफ्ट टर्न घेऊ शकता. बरोबर समर्थ कृपा वडापाव आहे. आम्हाला वडापाव खायचा आहे, मी उतरते.
आम्ही आता वडापाव घेतलाय. ऍक्च्युअली चार हा दुसरा टाइम आहे आणि या शॉपचं नाव आहे समर्थ कृपा ना गाकी. समर्थ कृपा आणि खूप छान वडापाव आहेत. आणि जर मी जसं बोलली की इकडूनच लेफ्ट जायचं ह्या शॉपच्या इकडून, आणि मी सुद्धा आता माझा व्हिडिओ सुद्धा थांबवते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. ते भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये. बाय. शाळेतली मुलं सुटली आहे.